सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। आरेवाडी विरोबा बन म्हणजे एक मोठे भक्ती केंद्र होय। येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आज घट उठवल्यानंतर विरोबा व मायक्का देवीची पालखी सोहळा निघत सीमोल्लंघन सोहळा पार पडला। यावेळी सामूहिक ढोलवादन कैपत नृत्य सादर करण्यात आले। तसेच यावेळी आरेवाडी ही एक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे। या गावातील ज्येष्ठ कलाकारांच्या व्यथा यावेळी व्यक्त केल्या। शासनदरबारी विविध मागण्या प्रस्तावित असून त्यांना वाचा फोडण्याचे काम सीके मराठी न्यूज चॅनल माध्यमातून करण्यात आले। आज कवठे महांकाळ तालुक्यामधील आरेवाडी आरेवाडीमध्ये विरोबा देवाचा दसरा हा मोठा उत्सव असतो। दसरा म्हटलं की लाखोंच्या संख्येने भाविक असतात। तर या भाविकांच्यामध्ये आणि आरेवाडी पुजारींच्यामध्ये एक नातं जोडलं गेलेलं आहे की भक्त आणि पुजारी हे नातं आहे। तर विरोबा देवाच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात। तर आज हा मुख्य दसऱ्याचा महत्त्वाचा दिवस आहे। तर मुख्य दिवस म्हणजे काय, आज 3 वाजता पालखी सोहळा होतो, त्याचबरोबर पालखी सोहळा झाल्याच्या नंतर गजनृत्याचा कार्यक्रम असतो। तर गजनृत्याचे काही कलाकार व गजनृत्याचे मोरके म्हटलं तर पांडुरंग कोळेकर आपल्यासोबत आहेत, आरेवाडी विरोबा देवाचे पुजारी पण आहेत। यांच्यासंग आपण बातचीत करणार आहोत की आरेवाडीमध्ये दसरा सोहळा हा कसा आणि कशा पद्धतीनं भरतो, किती भक्त येतात, कशा पद्धतीनं आपण या मुलांना शिक्षण देता आणि मुलं शिकलेत की कारण गजनृत्य ही आपल्या महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेलं आहे। त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की आपण गजनृत्य शिकवतो काय काय करता कलाकारांच्या। हा गजनृत्य पारंपरिक खेळ आहे, म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा हा ही कला जोपासली जाते। म्हणजे नवरात्र पालखी सोहळा गुढीपाडव्याला यात्रा असते गुरुबाजी, त्या यात्रेनिमित्त लाखो लोक भक्त लोक येतात आणि सगळ्या या देवस्थानाला सगळे लोक आलेल्यांना एवढा आरास वाढतो, भयंकर आरास वाढतो। भंडाऱ्याची उदळण असते, कितीतरी भंडार लोक उचलतात, खोबरं उचलतात, भंडारा उचलतात, काय भयानक काय आहे ससू या भगवंताचं कारण इतका महोत्सव मोठा आहे, बघण्यासारखं म्हणजे बघण्यासारखंच तीर्थ आहे। तर हा गजनृत्य पारंपरिक खेळ आहे, हजारो वर्षापासून आमचे ते तर इतके मोठे कलाकार होते, सया पुजारी होते, इटुबा पटणे होते, हरी बोरुले होते, म्हणजे सगळे कोळेकर पुजारी पर पटनावाने त्याला ओळखतात, असे इतकी मोठी कलाकार होऊन गेली। त्याच्या मागे आम्ही ही पारंपरिक कला जपत आलो, चालवत आलो आणि हे कलेचं एक महत्त्व आहे। कोठे कलाकार होते, सया पुजारी होते, इटुबा पटणे होते, हरी बोरुले होते, म्हणजे सगळे कोळेकर पुजारी पर पटनावाने त्याला ओळखतात, असे इतकी मोठी कलाकार होऊन गेली। त्याच्या मागे आम्ही ही पारंपरिक कला जपत आलो, चालवत आलो आणि हे कलेचं एक महत्त्व आहे। कलेचंच कलाकारात रक्त लागतं तेव्हा ती कला जोपासली जाते। आपली ही कला महाराष्ट्राच्या पण बाहेर गेलेली आहे, यावर काय सांगा? अहो मी सांगतो तुम्हाला साहेब, कमीत कमी दिल्ली माझ्या कलाकारांनी 100 वेळा केली असं, पूर्ण भारतभर फिरलूया मी ह्या वयात 2008 मी रशियाला सुद्धा 10 जणांची टीम घेऊन गेलो। त्यावेळेला आपल्या भारताच्या राष्ट्रपती ते प्रतिमाबाई पाटील होत्या, त्या सुद्धा तिथं होत्या, म्हणजे प्रमुख पाहुण्या, त्यांच्या समावेश आम्ही खेळ केला आहे, तिथं कार्यक्रम केला या रशियामध्ये मॉस्कोमध्ये, त्यातून सायन्स पिटर्सबर्गला आम्ही कार्यक्रम आम्ही 5 दिवस केला या, म्हणजे असं लंडनला सुद्धा काय आमच्यात लोक म्हणजे जाऊन आले, ते देश विदेश पूर्ण फिरलाय। बरं आतापर्यंत कलाकारांची सुविधा कुणीही काय बघितलेली नाही। तर तुमची मागणी काय कलाकारांसाठी, काय मागणी? अहो कलाकारांसाठी, कला जोपण्यासाठी आता आम्ही वयस्कर झालोया, आता कले लहान मुलांना शिकवायचं म्हटल्यानंतर वेळ द्यावा लागतो, वेळ दिल्यानंतर पोटापाण्याची सोय पाहिजेच ना, ती शासनानं काहीतरी आम्हाला तरतूद केली पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे आम्हाला, पगार म्हणून द्या, मानधन म्हणून द्या, काही कुठल्याही
संदर्भात ना आम्हाला काहीतरी मदत द्या, साहित्यासाठी मदत द्या, त्याशिवाय जो कपडे असते ते कपड्यासाठी मदत द्या, हर एक नमुन्याची म्हणजे ढोल असते ढोलासाठी मदत द्या, कशासाठी मदत दिल्याशिवाय कुठलीही कला जोपासली जाणार नाही आणि एक पारंपरिक कला ही जोपासली जात्या। म्हणूनच भारत देशात कला ही जिवंत आहे। आपण आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये पुजारी मंडळी आहात आणि हे गजनृत्याचा खेळ किती वर्षाच्या पाठीमागचा आहे काय सांगू शकाल? तसं काय सांगू शकणार, हजारो 2000 वर्ष झाली। म्हणजे मला वाटतं इथं मला कळतंय असं माझ्या पुराणी माणसांनी सांगितलं, कमीत कमी नाही म्हणजे 2000 वर्षाच्या पूर्वीपासून ही चालत आलेलं आहे। नक्कीच आपला भारत देश स्वतंत्र होण्याच्या पहिलं आपल्या आरेवाडी बिरोबाची स्थापना झाली आणि आरेवाडी बिरोबा म्हणलं की गजनृत्य ही पाहायला मिळतं। नमस्कार, मी चंद्रकांत खरात, सी के मराठी न्यूज, सांगली।